दोन महिन्यापूर्वी मला एखादी प्रश्न विचारला होता, या पृथ्वीवर सर्वात भाग्यवान कोण आहे, या पृथ्वीवर सर्वात भाग्यवान आणि सर्वात आनंदी कोण आहे. मी त्यांना इथं तात्काळ उत्तर देऊ टाकलं. जून 2018 साली जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 10वीला आहेत ते सर्वात भाग्यवान आहे. त्याचे कारण मी एक जून 2018 पासून नवा अभ्यासक्रम आहे, नवी पाठ्यपुस्तकं आहेत, नवी परीक्षा पद्धती आहे. नवा ड्रेस घेतल्यानंतर आनंद होतो की नाही? नवा मोबाईल घेतल्यावर? तसा नवा अभ्यासक्रम आहे. गेल्या वर्षीचाच मला प्रसंग सांगतोय. गेल्या वर्षी 10वीचा रिझल्ट आला, आम्ही सोसायटीमध्ये तिघे चौघे थांबलो होतो. 10वीची 2-3 मुलं आली मार्कशीट घेऊन आली. त्यातल्या एका मुलाला मी उत्सुकतेने विचारलं किती मार्क पडले, त्यांनी सांगितलं 86%. तो पुढं गेला आणि माझ्या शेजारचा मित्र म्हणला, काही नाही सगळे इंटरनलचे मार्क भरले त्याला काही येत नाही, सगळे इंटरनलचे मार्क भरले त्याला काही येत नाही. तुमच्या बाबतीत तसं होणार नाही. तुम्ही जे मार्क मिळवणार आहात ना ते खणखणीत तुमचे असणार आहे, ते खणखणीत यश तुमचं असणार आहे. आपल्यावर कोणी गालबोट टाकणार नाही म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. यांच्या संयुक्त विद्यमाने हा पालक मेळावा आणि विद्यार्थी मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांना याचे गायडन्स होणार आहे, त्यानिमित्त उपस्थित ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिशेठ तांबे, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक कुंभरे सर, चैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक फापाडे सर, पुष्पावती विद्यालयाचे मुख्याध्यापक आसवाद सर, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि पालकवर्ग, तर मुलांना हा जो उपक्रम ग्रामविकास मंडळाने आणि या विद्यालयाने केलेला आहे तर त्याचा उपयोग फक्त विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. की 10वीचा जो सिलेबस आहे किंवा पॅटर्न आहे यावर्षी बदललेला आहे आणि बदललेलं जे मूल्यमापन आहे त्या मूल्यमापनाची विद्यार्थ्यांना किंवा पालकांना चांगल्या प्रकारे माहिती व्हावी यासाठी ग्रामविकास मंडळ संचलित 3 शाखा विद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. गेल्याच आठवड्यामध्ये चैतन्य विद्यालयामध्ये माननीय गाढवे सर आळे यांचंही व्याख्यान आयोजित केलं होतं आणि अभ्यास कसा करावा, आपल्या अभ्यासाचं जे नियोजन आहे, आपल्याकडे जे 24 तास आहेत त्या 24 तासामध्ये आपण कशाप्रकारे अभ्यास करतो, किती वेळ आपण झोपतो, या सगळ्या गोष्टींचं सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं होतं. आज प्रत्यक्ष उपस्थित जे पाहुणे आहेत की जे शिक्षण तज्ञ आहेत, शिक्षणाचा अतिशय प्रदीर्घ असा अनुभव आहे. 10 वर्षापूर्वी अल देशमुख सरांचं व्याख्यान आपल्या चैतन्य विद्यालयामध्ये झालं होतं. सरांना आठवत असेल की सर चांगल्या प्रकारचा मंडप त्या ठिकाणी टाकलेला होता. खर तर अशा प्रकारची व्याख्यान, अशा प्रकारचं शिबिर अतिशय अभावानेच आपल्याला ऐकायला मिळतं किंवा त्याचा मनापासून आनंद लुटावायस मिळतो. कारण अशा प्रकारचे शिक्षण तज्ञ कितीही पैसे खर्च केले तरी सुद्धा आपणास अवेलेबल होतीलच असं नाही आहे. ज्यांनी अनेक प्रकारची पुस्तकं लिहिली आहेत, मग ते आपले इंग्रजी साहित्य असो किंवा इंग्रजी व्याकरण असतं किंवा आपल्या 5वीपासून 10वीपर्यंतच्या किंवा 1वीपासून 10वीपर्यंतच्या पुस्तकामध्ये एक नाव नेहमी ठळकपणे असतं, ते म्हणजे आदरणीय डॉक्टर प्रधान सरांचं. त्याचप्रमाणे आपके प्रसाईमध्ये ज्यांनी काम केलं असे 2 प्राध्यापक डॉक्टर अर देशमुख साहेब ज्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं भूषवलं गेलं आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रपती पुरस्काराची उंची वाढवली असं म्हटलं चुकीचं होणार नाहीये. मुख्याध्यापकांचं स्वप्न काय पाहिलं या बरोबरीने काही म्हणजे मला फार सुखद अनुभव आजच्या या दिवशी की ग्रामविकास संस्था जी आहे मंडळ आपलं जे समाज आहे त्यांचं काय स्वप्न आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता तिथं नाही आहेत पण कोणी प्रतिनिधी आहे का ग्रामविकास सेक्रेटरी? आपण हा आपलं काय स्वप्न आहे ग्रामविकास यांचं स्वप्न काय, आपण जे समाजातलं महत्वाची मंडळी आहे त्यांचं स्वप्न काय? ग्रामविकास मंडळाचं जे स्वप्न आहे
की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आता खाडे सरांनी सांगितलं की प्रशासकीय सेवेमध्ये जावं, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट की एक चांगला माणूस म्हणून त्यांनी समाजामध्ये आपलं नाव लौकिक कमवलं. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या पासून ते सर्वच समाजाच्या स्तरांमध्ये शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, पालक आहेत, या सगळ्यांचं स्वप्न एकच आहे की आपली ही मुलं सगळी चांगली नागरिक बनली पाहिजे, यशस्वी नागरिक बनले पाहिजे, चांगले समाजातले घटक बनले पाहिजे. आपण डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, चांगले उत्तम शिक्षक व्हावं, वकील व्हावं, नेते मंडळी व्हावं, पण हे सगळं व्हायचं असेल तर पहिली गोष्ट अत्यंत आवश्यक आहे आणि ती म्हणजे आपण सगळेजण चांगल्या गुणांनी SSC झालं पाहिजे. ड्रीम म्हणजे काय, आपलं स्वप्न काय आहे? माझं पुढे स्वप्न आहे की मला राजकीय क्षेत्रामध्ये जायचंय आणि एक दिवस मला भारताचे पंतप्रधान बनण्याचं माझं स्वप्न आहे. बघा, आज पहिली मुली अशी मला भेटली की ती म्हणते की माझं स्वप्न या देशाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न आहे. आपलं स्वप्न नेहमी मोठं असायला पाहिजे निश्चित. एखाद्या मुलाने पटकन बोलायचंय, जेवढा वेळ तुम्ही वाचवाल तेवढा आपल्याला जास्तीत जास्त बोलता येईल. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. माझं स्वप्न आहे की मी राजकारणी बनावं. राजकारणामध्ये शिरायचं का? राजकारणी नेता बनायचंय. माझा सायन्स हा फेवरेट सब्जेक्ट आहे, सो मला इस्रो सायंटिस्ट बनायचं. सायंटिस्ट बनायचंय. आपण पहिली पालकांच्याकडे बोलूया. माझं असं मत आहे सर की मुलांना आपण फक्त दिशा दाखवावी आणि त्यांनी त्यांची जी इच्छा आहे, त्यांचं जे स्वतःची आवड ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामध्ये त्यांनी टॉप मोस्ट करावं. छान छान, त्यांनी चांगलं नागरिक बनावं. छान आवड आणि लोकांची समाजामध्ये चांगल्या पद्धतीची सेवा करावं. छान, व्हेरी गुड. पेक्षा एक नागरिक हो आणि संस्कृती किंवा संपूर्ण मूल्याची जोपासना करून तो जर मोठा झाला तर नक्कीच आपल्या भारत देशाचं नाव तो उज्ज्वल करेल. छान छान. इंग्रजीचे अध्यापन भाऊसाहेब खाडे. सर, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी मेडिकल इंजिनिअरिंग किंवा प्राध्यापक या नेहमीच्या रुळलेल्या वाटेने करता समाजाभिमुख आणि लोकाभिमुख काम करण्याकरता त्या विद्यार्थ्यांनी लाल दिव्याच्या गाडीत येऊन समाजाची सेवा करावी, प्रशासकीय सेवेत जावं.